दुर्दैव असं आहे की काही लोकांना स्वतःबद्दल अहंकार निर्माण होतो, गर्व निर्माण होते, आणि गर्व जास्त निर्माण झाला, लोकांना गृहीत धरलं, तर त्याचे परिणामसुद्धा होतात. गर्वाचं घरसुद्धा खाली होते. रावणाला कुठं वाटत होतं त्याचा पराभव होईल म्हणून, कंसाला कुठं वाटत होतं त्याला पराभव होईल म्हणून, तो तसंच म्हणत होता. आणि म्हणून पाडणार नाही, कोणी पाडू शकणार नाही, कोणी पाडत नसते, जनताच पाडते. आम्हाला अनुभव आहे त्याचा, जनताच पाडत असते. आणि त्यामुळं गर्वाचं घर खाली होईल याची काळजी घ्यावी बोलणार. नाही, ते भाजपसोबत असले तर आम्ही, आमचं संघटन त्यांना चांगल्या तऱ्हेनं निवडून आणण्यासाठी काम करेल. अतिशय नवखा उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या हातून ते पडलेले आहे. गर्व कोणाला होता ते जनतेनं पहिलेच दाखवून दिले. त्याच्यानं बोंडेंनी याच्यावर जास्त बोलू नये. आणि मी गर्व नाही आहे, आम्ही आमच्या सगळ्या शेतकरी मजूर बांधव मतदारावर माझा विश्वास आहे. विश्वासच नाही तर आत्मविश्वास आहे. आणि ज्या आत्मविश्वासानं आम्ही बोलतो आहे, मी निवडून येणारच, याच्यापेक्षा तुम्ही जी काही भूमिका बजावत आहे बी जे पीच्या माध्यमातून, का गच्चीकूळ कसा पाळायचा, त्याला कसं पाळण्यासाठी काय काय शस्त्र वापरायचे, त्याबाबत मी बोललो होतो. म्हणजे सोबत राहून अशा पद्धतीची अफजलखानाची मिठी मारण्याचा प्रकार बी जे पीनं थांबवावा एवढंच सांगायचं. मी असा दावा नाही करत, जिंकणं पडणं हा नंतरचा भाग आहे, पण प्रश्न असा आहे का सोबत राहून जे काही गद्दारी करणं त्याच्यावर मी बोलतो आहे. त्या संदर्भात बोंडेंनी बोलावं. तुम्हाला किती गर्व होता आणि तुम्ही कसे पडले हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही कशा पद्धतीनं वागत होते लोकांसोबत, आणि म्हणून नवख्या उमेदवारानं तुम्हाला पाडलं. आणि मला आठवतंय तुम्ही तेव्हा मला फोनही केला होता, काय मला पाठिंबा द्या म्हणून. पच्चीकडून कधी फोन कोणाला केला आणि पाठिंब्याचा हे लक्षात ठेवा. बोस्तानी फडणवीस साहेबांनी मला वाटते चर्चा करायच्या अगोदर हे जे काही आपण खाली जे काही बोलण्याची आणि मुद्दाम अडचण निर्माण करण्याची जी काही बी जे पी कार्यकर्त्याकडून काही प्रयत्न चालू आहेत ते पहिले थांबवले पाहिजे. कसं होतं का, आपला पक्ष मोठा आहे बी जे पीचा आम्हाला मान्य आहे, तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहे हे मान्य आहे, तुम्ही आमच्यासाठी आदरणीय आहे हे पण मान्य आहे, पण काही तुम्ही आम्हालाच पाळण्याचा, तुमच्यासोबत राहून आम्हालाच पाळण्याचे मनसुबे आखत असाल तर आमच्या हाती काही असेल ना महाराष्ट्रात, आमच्या हाती काहीच नाही असं नाही आहे. आमच्याही हाती काही आहे, दोन गोष्टी आम्ही पळू ठीक आहे, तुम्ही जर समोर आले ना आम्ही पडलो आहे तर आम्ही कोणाला पाडण्याची ताकद ठेवू ना. कुणाची वेगळी चूल म्हणजे प्रहार भाव होऊ शकतो भाऊ चर्चा. वेगळी चूल आम्ही स्वतःहून मांडणार नाही, पण आमच्या चुलीत पाहिजे तेवढं इंधनही आहे आणि वरचा लागण तेवढी खिचडी पकून तयार आहे. तुम्ही जर आम्हाला मुद्दामून जर चुलीसहित इंधन काढण्याचा प्रयत्न करत असाल तर तेवढा काही बच्चूकडू बेकूप नाही आहे, लक्षात ठेवावं. आणि आमच्यासाठी राजकारण फार महत्त्वाचं नाही आहे, आमदारकी फार महत्त्वाची नाही आहे. आमदारकी आणि हे सगळ्या गोष्टी मंत्रीपद हे बच्चूकडून कधीही डोक्यावर घेतलं नाही, घेणारसुद्धा नाही. पण विनाकारण सेप्टावर दहा दहा डाव पाय देऊन जर प्रयत्न केला काही लंडुरे पंडुरे करत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही नक्की उभं